तर भूषण पाटीलचा ताबा घेण्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडून वॉरंट घेतलेला आहे. 2 दिवसात भूषण पाटीलचा मुंबई पोलीस ताबा घेणार आहेत. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आमची वारंवार एक आणि एकच शंका आहे, काय ललित पाटीलचाही अनिल जयसिंगांनी केला जाईल का? जसं अनिल जयसिंगांना ताब्यात घेतला आणि सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात तशाच राहिल्या, तशाच इथेही गोष्टी गुलदस्त्यात राहतील का? ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हे विजन आहे, ही चांगली गोष्ट आहे, अभिनंदनीय आहे. पण फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न साधा सरळ आहे की काय तुमच्या ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रामध्ये पुणे येत नाही का? उडता पंजाब सारखा उडता पुणे अशी जर अवस्था होत असेल, पुणे हा एज्युकेशनल हब आहे, पूर्ण राज्यभरातून मुलं तिथे स्पर्धा परीक्षांसाठी येतात, त्या मुलांच्या भवितव्याचं आणि आरोग्याचं काय, याचं उत्तर कोण देणार आहे? जर कोर्टाच्या परिसरातही चरस मिळत असेल तर हे किती धक्कादायक आणि चिंताजनक आहे. आणि विशेष जर आपण ड्रग्जमुक्त महाराष्ट्र म्हणत असाल तर सोलापूर नाशिक अशा ठिकाणी ड्रग्जचे कारखाने कसे काय दिसतात? नाही, जागांचं राजकारण काय ते त्यांचं त्यांना माहिती आहे, परंतु काल शिंदेंच्याच बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री कोण तर देवेंद्रजीच होणार अशा घोषणा ज्या वधवून घेतल्या, त्या नेमक्या कुणाला शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी? शिंदे साहेबांना की दादा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत त्यांना, हे त्यांचं त्यांनाच माहिती. तर फडणवीस गेल्या 15 दिवसात का बोलले नाहीत असा सवाल अंधारे यांनी केला. ललित पाटीलचा अनिल जयसिंगांनी केला जाईल का असा सवाल देखील अंधारे यांनी केला. ललित पाटीलला पळवण्यासाठी गाड्या कुणी अरेंज केल्या असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे. तर ललित पाटीलला पळवण्यासाठी गाड्या कुणी अरेंज केल्या असा सवाल इथे सुषमा अंधारे यांनी केला आहे.